नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा यांचे श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, धर्मशाळा व मॅरेज लॉन, गणपती मंदिराजवळ टिटवाळा पूर्व। श्री सिद्धिविनायक मंदिर मंगल कार्यालयामध्ये पहिल्या मजल्यावर सुमारे 4000 चौरस फुटांचा स्टेज सहित प्रशस्त हॉल, हॉल लगत वधूवरांसाठी स्वतंत्र खोल्या, ज्यामध्ये स्वच्छता गृह व ड्रेसिंग टेबल, ज्येष्ठ नागरिक व बाल संगोपनासाठी स्वतंत्र खोली, पहिला मजला व तळ मजला येथे स्वच्छता गृह, तळ मजल्यावर 3500 चौरस फुटाचा भोजन कक्ष, स्वयंपाकासाठी प्रशस्त स्वयंपाक घर, भोजनासाठी केटरिंग कॉन्ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध, पार्किंगसाठी भरपूर जागा, साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, वाढदिवस, दाम्पत्य भोजन, ब्राह्मण भोजन आणि सभा यासारख्या छोट्या कार्यक्रमांसाठी मिनी हॉल, तसेच सायंकाळच्या कार्यक्रमांसाठी स्टेज सहित मॅरेज लॉन उपलब्ध। बुकिंगसाठी त्वरा करा। शिरूर नगर परिषदेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांचे 10 फेब्रुवारीला शिरूर नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण। जनतेच्या करातून विकत घेतलेल्या जागेवर विभाग नियंत्रण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे यांनी अनधिकृत भिंत बांधली तरीही कसलीही कारवाई करत नसल्यामुळे दिनांक 10/2/2022 पासून शिरूर नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरूर शहराच्या मध्यवर्ती भागातून नाला जात असून प्रजिमा 12 या रस्त्यावर बस स्थानकालगत दळणवळणासाठी दगडी पूल उभारण्यात आलेला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातही या नाल्यावर आजही डंबे नाला चौक, सोनाराळी तसेच मारुती मंदिर येथे नव्याने पूल उभारण्यात आलेले आहे। मुख्याधिकारी हे जनतेचे सेवक असून ते सत्ताधारी वर्गाची व राजकीय पुढाऱ्यांची सेवा करीत असल्यासारखे वागत आहे। जनतेच्या कररूपी पैशातून विकत घेतलेल्या जागेवर ते डोळे असूनही आंधळेपणाची भूमिका घेत आहे। ते नगर परिषदेची वकिली करण्याऐवजी एसटी महामंडळाची वकिली करत आहेत, असा बेबनाव अहवाल त्यांनी आपल्या कार्यालयाकडे सादर केलेला आहे। नाल्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्याला अभय देत आहे। जनतेच्या करातून विकत घेतलेल्या जागेवर विभाग नियंत्रण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पुणे यांनी अनधिकृत भिंत बांधली तरीही कसलीही कारवाई करत नसल्यामुळे दिनांक 10/2/2022 पासून शिरूर नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे। प्रतिनिधी विजय ढांबरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।